बाये आले वो पाहुणं काय काम काढलं बोला. बाई मी भविष्य पाहतो, ज्योतिषी पाहतो मी. हा जरा माझं भी बघा की मग. तुमच्या नशिबात दोन सुंदर मुले आहेत. दोन मुली होणार तुम्हाला सुंदर, पण एक प्रॉब्लेम आहे. काय? पुरी तुमच्या काळे असतील. पुरी काळे? आणि मी आता इतकी गोरी, पुरी कोण काळे हो? त्याला मी काहीच, आता मा रंगच काळे. आय एम हेल्पलेस बाई, मी काहीच करू शकत. बरं बरं बरं, असू द्या असू द्या. तुम्हाला सांगतो बाई, भाऊ कदम आणि सागर कारंडे हे जी काही महिलांची भूमिका करतात, ती भूमिका अख्ख्या महाराष्ट्रात काय भारतात कुणीच करू शकत नाही, करू शकत. बरं, सगळ्यात महत्वाचं, बाईची इज्जत ठेवू, तिची मर्यादा सांभाळू. सुंदरपैकी त्या स्त्रियांच्या भूमिका करतात. बरोबर. आणि आज लातूर शहरांमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे. हा. आणि तुम्हाला मी दाखवायला नेतो की कार्यक्रम कसा झाला पाहिजे. चला चलायचं, विचार नाही करायचा. चला टिकून द्यायचं आपल्याला. आता परत येणार आहे मी सुबोध भावे सरांकडे. आता कलाकार म्हटल्यानंतर खरं तर पोलीस आपल्याही जवळ फार असतात वेगवेगळ्या पद्धतीनं. तर पोलिसांविषयीचा एखादा छान किस्सा आठवतो सर? हां, पोलिसांबरोबरचे खूप किस्से घडले, पण एक माझ्या लक्षात आहे, मी कॉलेजमध्ये असताना आम्ही 2:30-3 वाजता मी बाईकवरनं घरी चाललो होतो, आणि 2:30-3 वाजता जनरली पोलीस बंदोबस्त असतो, लोक चेकिंग करत असतात, आणि मला त्यांनी थांबवलं, लायसन्स त्यांनी मागितलं, माझ्याकडे लायसन्स होतं, लायसन्स दिलं आणि नाव विचारलं, तर मी म्हटलं वसंत शिंदे. तर तो म्हटलं काय नाव सांगितलं? म्हटलं वसंत शिंदे. तो म्हटलं नक्की तुमचं नाव वसंत शिंदे? प्रश्नच नाही, वसंत शिंदे. तो म्हटलं आम्ही तुम्हाला काय मूर्ख वाटतो का? तुमच्या लायसन्सवरती तुमचं खरं नाव लिहिलेलं असतं. वा वा. तर मला ना एकदम ओशाळल्यासारखं वाटलं. म्हटलं साहेब सॉरी, माझी खरंच चूक झाली. संतोष, तुझा जर संबंध खूप आला असेल पोलिसांशी, कारण मोरिया घ्या किंवा झेंडा पिक्चर घ्या, संतोषचे रोल असे थोडे रावडी असतात. अर्थात पोलिसांशी खूपच संबंध माझा आला आणि तो देवाच्या कृपेने खूप चांगले संबंध आहे. त्यातले दोन किस्से सांगेन. पहिला किस्सा असा की मला एकदा पोलिसांनी, ट्रॅफिक पोलिसांनी कॉन्स्टेबल मला पकडलं, लायसन दिलं मी. तेव्हा लायसन ते आपलं बुकसारखं यायचं, उघडं स्मार्ट कार्ड नव्हतं. तर मी पावसात भिजलेलं होतं लायसन, माझा फोटो भिजून गेला होता आणि त्या फोटोत मी साईबाबांचा फोटो ठेवला होता. आपण ठेवत त्यांनी असं लायसन घेतलं आणि मला परत दिला, तर तुमचं लायसन द्या. म्हटलं माझंच आहे, साईबाबांच्या लायसन्सवर गाडी नाही चालत. इतका ह्युमर, इतका सॉलिड सेन्स ऑफ ह्युमर असतो ना त्यांच्या. मी असं मी हसलो 2 मिनिटं साहेब, मी सोडून दिलं. वॉट नंतरचा दुसरा असा एक किस्सा की त्याची माझी ओळख एका शूटिंगच्या दरम्यान झाली. तो उत्तम गिटार वाजवतो, पोलिसात जॉबला आहे, कॉन्स्टेबल आहे, आणि नोकरीचं जी नोकरी करतो त्यात पगार त्याला काही वेळेवर मिळत नाही आहे. पण तर त्यांनी आता तो स्वतः गिटार क्लासेस घेतो, ती पोलिसाची नोकरी करतो आणि त्याच्या पोलीस लाईनमधल्या मुलांना गिटार शिकवतो. वा वा. तर बंध नायलॉनचे या सिनेमामध्ये महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर हे सुद्धा आहेत. ते आत्ता जरी इथे उपस्थित नसले तरी त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्या पाहूयात. नमस्कार. खरं तर आज लातूरला यायला आवडलं असतं, पण खूपच अर्जंट काम होतं. आमचा सिनेमा येतोच आहे बंध नायलॉनचे. खाली कुठेतरी एक इन्सेन्सिटिव्हिटी आली आहे सगळ्यांमध्ये ह्या जगात. आपण थोडेसे सेन्सिटिव्ह होणं कमी केलेलं आहे. आपल्या बाजूला काही होतं त्याला आपण रिॲक्ट करत नाही. आपल्या जवळच्या लोकांना आपण थोडेसे काय म्हणतात, थोडे तिरायतासारखे वागवतोय. हा जो बंध नायलॉनचे हा जो पिक्चर आम्ही आत्ता केला आहे, त्याच्यात मी आणि महेशनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. आणि दुसऱ्या डिरेक्टरकडे मला काम करायची माझी पहिलीच वेळ आहे, कारण मी नेहमीच महेशचेच पिक्चर केलेत. आणि मजा आली होती करायला. खूप छान प्रोड्युसर आहे, खूप छान टीम आहे बंध नायलॉनची. आणि मला असं खात्री आहे तुम्हाला हा पिक्चर नक्की आवडेल. कधी कधी काय असं, काही पिक्चर आपल्याला कायम राहतात लक्षात ना. पिक्चर आपण पिक्चर लागल्यानंतर तो ठरतो पिक्चर हिट जाईल का, किती जास्त चालेल. पण मला वाटतं की हा सिनेमा करूनच आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही पहा, तुम्हाला आवडेल आणि तुम्ही थोडेसे सेन्सिटिव्ह व्हाल पिक्चर बघितल्यावर.